नमस्कार, मी आरती आणि सावे डिझायनर या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बर्थडे बेबी फ्रॉक बघणार आहोत. हा 5 ते 6 वर्षाच्या मुलीसाठी आहे आणि तुम्ही हीच पद्धत वापरून लहानांपासून तर ते मोठ्यापर्यंत इझिली बनवू शकता. तर चला पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर इथे बघा, मेन फॅब्रिक जो आहे नेटचा, हा मी 1.5 मीटर घेतलेला आहे. सॅटिन फॅब्रिक जो आहे तो मी 1.5 मीटर घेतलेला आहे. कॉटन अस्तर 2 मीटर घेतलेला आहे आणि नेट जी आहे ही मी 5 मीटर घेतलेली आहे. आणि मला हा फ्रॉक खूप स्वस्तात पडलेला आहे, कारण की मी नेटचं जे फॅब्रिक आहे ते मी ऑनलाईन मागवलेलं होतं. सगळ्यात आधी 2 लेअर घेतल्या कॉटनच्या अस्तरच्या. वरच्या साईडने जे आहे आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ केली की तुमच्या बाळाचं जेवढं फुल शोल्डर आहे त्याचं अर्ध टाकायचं आहे. इथे मी 9 इंच फुल शोल्डर होतं तर मी इथे 4.5 इंच घेतलेलं आहे आणि 1.5 इंच ऑनफोल्डच्या साईडने गळ्यासाठी मार्किंग केलं आहे. 1/2 इंच जे आहे मी आर्मोल साईडने डाऊन गेलेली आहे अशा पद्धतीने. आणि अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. क्रॉस लाईन ड्रॉ करून झाली की आता इथे इथून आपल्याला जिथून आपण सरळ लाईन ड्रॉ केली होती तिथूनच आपल्याला आर्मोलसाठी मार्किंग करायचं आहे. आता इथे बघा, मी मार्किंग करून घेतलं. बाळाची चेस्ट जीब आहे ती 22 इंचाची आहे. त्यात मी 4 इंच लूजिंग ऍड केलं आणि त्याचा चौथा पार्ट जो आहे तो मी काढून घेतला आणि इथे मी मार्क केला. आणि यातच मी 0.75 जे आहे शिलाई मार्जिन ड्रॉ केलेला आहे. आणि इथे लेंथ टाकायची आहे. लेंथ माझी रेडी 8 इंचाची आहे तर मी इथे 9 इंचाचं मार्क केलं. 9 इंचाचं मार्क केल्यानंतर स्केलच्या मदतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. कमरेचं आणि छातीचं माप हे सारखं आहे आणि 0.75 जे आहे एवढी आपली फिटिंगची शिलाई येणार. तर तेवढंच मी मार्जिन ठेवलेलं आहे. आणि आपण आज जी फिटिंग आहे रेडीमेड फ्रॉकला जशी असतं बाहेरून दिसत नाही त्याच पद्धतीने करणार आहोत. तर इथे बघा, आपण शोल्डर 4.5 इंच घेतला, आर्महोल मी 4.5 इंच घेतला, छाती त्यात चौथा पार्ट घेतलेला आहे लूजिंग ऍड करून. आर्महोलच्या साईडने मी अर्धा करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. वरती 4.5 इंच मार्क केलेलं होतं तर इथे सेंटरवरती इथे आपल्याला 4 इंचावरती मार्क करायचं आहे अशा पद्धतीने. इथे 4.5 इंचावरती मार्क केला आणि जिथून आपण सेंटरसाठी डॉट दिलेला होता तिथून आपल्याला अशी क्रॉस लाईन जी आहे ती जोडून घ्यायची आहे. म्हणजे जर तुम्ही स्ट्रीपचा फ्रॉक शिवत असेल बेल्टवाला तर व्यवस्थित असं आपलं आर्महोल बसतं. आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने असा आकार देऊन देत आहे इथे बाहीचा. अशा पद्धतीने आपलं फ्रंटचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. इथे आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं राहिलेलं आहे. तर इथे बघा, इथे आपली आधीच जी आहे ती स्ट्रीप काढून घ्यायची आहे. इथे मी स्ट्रीप 2 इंचाची काढणार आहे आणि समोरचा गळा जो आहे तो मी 3 इंचाच्या आजवळपास ठेवणार आहे. आणि अशा पद्धतीने मी एक लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे अशा पद्धतीने. 1.5 इंच आपण ऑनफोल्डच्या साईडने ठेवलेला आहे. इथे बघा, इथे स्ट्रीप मला 1/2 इंच आणि 1/2 इंच साईडने जाऊ द्यायचं आहे आणि 1 इंच माझी शिलाईमध्ये जाऊ द्यायचं आहे. या पद्धतीने मी इथे स्ट्रीप ड्रॉ केली, स्ट्रीपसाठी मार्किंग केलं आणि आर्महोलचा आकार देऊन दिलेला आहे. 1.5 इंच मी ऑनफोलच्या साईडने ठेवलेला आहे. इथे बघा, 3 इंचाचा नेक होता, व्ही शेप मी देऊन दिलेला आहे. आणि स्ट्रीप आपली 1 इंचाची रेडी होईल आणि साईडने शिलाईसाठी 1 इंच जाईल एवढं इथे मी मार्किंग ठेवलेलं आहे. 2 इंच इथे मी घेतलेला आहे, 1/2 इंच इकडनं आणि 1/2 इंच तिकडनं आपलं शिलाईमध्ये जाणार. आता अशा पद्धतीने आपल्याला इथे याचं कटिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे. आणि हे आपलं झालेलं आहे फ्रंटचं कटिंग. आता आपल्याला बॅकचं कटिंग करायचं आहे. तुम्ही इथे गळा तुमच्या पसंतीनुसार ठेवू शकता. बॅक ॲज इट इज मी अशा पद्धतीने घेतलेला आहे. फक्त ऑनफोल्डच्या साईडने 1/2 इंच मी जास्त घेतलेला आहे चेनसाठी, म्हणजे गळ्याची फिनिशिंग आपली खराब व्हायला नको. आणि मागचा गळा जो आहे तो मी चौकोनीस ठेवलेला आहे. सिल्क फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे, मागचा आणि पुढचा पार्ट. तर इथे बघा, आपल्याला फ्रंटसाठी असेच 2 अस्तर लागणार आहे. तर 1 अस्तर घेतला आणि सिल्कचा फॅब्रिक घेतला, त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने प्लीट्स टाकून घ्यायचे आहे. बघा, इथे मी अशा पद्धतीने प्लीट्स टाकून घेतला आणि असा पॅटर्न रेडी करून घेतलेला आहे. पॅटर्न रेडी करून झाला की आपल्याला अस्तरवरती मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवायचं आहे. याला तुम्ही लगेच प्रेस देखील करू शकता. प्रेस करून घ्यायचा आधी मस्तपैकी आणि नंतर अशा पद्धतीने शिलाई लावून जोडून घ्यायचा. एक्स्ट्राचं कापड जे आहे ते इझिली कट करून टाकायचं आधीच. इथे बघा, कापड देखील एक्स्ट्राचं मी कट करून घेतलेलं आहे. आता स्ट्रीप घ्यायची आहे आपल्याला. तर इथे बघा, स्ट्रीप जी आहे आपली रेडी होऊन 1 इंचाची व्हायला हवी आणि 1/2 इंच आपल्याला शिलायला जायचं. म्हणजे 1/2 इंच इकडनं, 1/2 इंच तिकडनं आणि मधात 1 इंच अशा पद्धतीने मी स्केल जी आहे एक स्ट्रीप घेऊन घेतलेली आहे. रुंदी याची 3 इंच आहे आणि लांबी इथे मी 10 इंच घेतलेली आहे. यातच रुन स्ट्रीप निघणार आणि 1 इंच आपला रेडी होईल. अशा प्रकारे स्टिच लावून जी आहे करून घ्यायची आणि अशा पद्धतीने पलटवून घ्यायची आहे. इथे मी मधातून कट करून घेतली आहे दोन्ही शोल्डरच्या साईडने आपल्याला लावायला. तर इथे बघा, इथे आपल्याला
अर्धा इंच साईडनेच ठेवून द्यायचं आहे, दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने स्ट्रीप जोडून घ्यायची आहे. मग आपण आणखी एक जसं काप अस्तर कट केलेलं होतं ते अस्तर याच्यावरती ठेवायचं आहे. याच्यावरती ठेवून झाल्यानंतर अर्धा इंच शिलाईमध्ये जात असं आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे आर्मोल आणि नेकच्या साईडने. इथे अशी स्टिच लावून घेतलेली आहे. आता इथे छोटे छोटे आपल्याला कट्स लावून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आर्मोलवरती गळ्यावरती गळ्याचा जिथे विशेप आलेला होता थोडा तिथे असे कट्स लावून घ्यायचे. आणि माझी तुम्हा सगळ्यांना आणखी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. 1K सबस्क्रायबर व्हायला काही थोडेसेच बाकी आहे, प्लीज मला कम्प्लीट करून द्या. आणि असेच नवनव व्हिडिओ बघायसाठी तुम्ही बेल आयकॉनला देखील नक्की क्लिक करा. आता इथे बघा बेल्ट ओढून घ्यायचे अशा पद्धतीने आणि कापड सरळ करून घ्यायचं आहे. यावरती आणखी एकदा प्रेस करून घेतलं तरीही चालेल. आपल्याला 4 इंचाची रेडी स्ट्रीप हवी आहे, म्हणजे इकडनं 2 इंच इकडनं 2 इंच. तर इथे मी 4 इंचावरती मार्क केलं. अर्धा इंच जे आहे आपल्याला शिलाईसाठी ठेवायचं आहे आणि इथे 4.5 इंचावरती मार्क केलं आणि दुसऱ्या साईडने देखील इथे मी 4.5 इंचावरती मार्क केलेलं आहे. आता आपल्याला हे दोन्ही एक्स्ट्राचे उरलेले कापड जे आहे स्ट्रीपचे हे कट करून घ्यायचे आहे. हे इथे मी कापड कट करून घेतले. आता मागचा पार्ट घेतलेला आहे, अस्तर घेतलेला आहे आणि इथे चेक करायचं आहे की अर्धा इंच इथे मार्क केलं याच्यावरती इथे स्ट्रीप ठेवायची आहे. आणि आपण जेव्हा मेन फॅब्रिक याच्यावरती उलट ठेवतो तेव्हा बघायचं आहे आर्मोल साईड आर्मोलच्या साईडने येत आहे की नाही, या पद्धतीने आधी रिचेक करायचं आणि नंतरच शिलाई जी आहे ती लावायची. तर इथे बघा सगळ्यात आधी मी अस्तरवरती स्ट्रीप जोडली, त्याच्यावरती मी आता मेन फॅब्रिक ठेवलं आणि बघितलं की माझं कापड आता नीट येत आहे. तर आता याच्यावरती आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे. इथे स्टिच गळ्यावरती आणि आर्मोलच्या साईडने इथे आपल्याला अशा पद्धतीने स्टिच जी आहे ती लावून घ्यायची आहे. इथे बघा स्टिच लावली, इथे देखील आपल्याला छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहे. छोटे छोटे कट्स लावले आणि आता मी अशा पद्धतीने बेल्ट ओढून घेतले, याचे कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. आता असेच मी दोन्ही पार्ट्स रेडी केले आणि वरून मी प्रेस लावून. आता आपल्याला घेऱ्यासाठी कापड कट करायचं आहे. मी नेट आणि मेन फॅब्रिक घेऊन घेतलेलं आहे. इथे आपली फ्रॉकची लेंथ बघायची, त्यात टॉप पार्ट बघायचा आणि तो टॉप पार्ट लेंथमधून मायनस करायचा. मायनस केल्यानंतर तुमचं जे उत्तर येईल तेवढं जे आहे इथे बघा 26 जे आहे 26 इंचाची मी नेट कट करणार आणि मेन जी नेट आहे ती मी 24 इंचाची कट करणार आहे. तर इथे बघून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला तुमच्या फ्रॉकचा लेंथ टॉप पार्ट त्यातला मायनस करायचा आणि कट करायचा. इथे मी बघा ही 1.5 मीटर नेट होती माझी टोटल, तर मी ही अशा पद्धतीने पसरवून घेतलेली आहे. आणि मेन फॅब्रिक जे आहे मेन नेट ही मी 24 इंचाची कट केलेली आहे आणि एवढा कापड आपला फक्त उरलेला आहे. आणि ह्या नेटचे 2 मी मधातून कट करून घेतलेला आहे, यातला आपला एवढा कापड एक्स्ट्रा उरलेला आहे. आणि इथे अस्तर देखील घेतलेलं आहे, अस्तर मी 23 इंचाचं घेतलेलं आहे कॉटनचं. आणि जे हे आपलं सॅटिनचं अस्तर होतं हे मी 25 इंचाचं घेतलेलं आहे. आणि नेट जे आहे त्या नेट जे आहे त्या मी 26.5 इंचाच्या घेतल्या आहे, अर्धा इंच खाली डबल स्टिच करून फोल्ड करणारसाठी. तर इथे बघा आपल्याला साईडने ॲडजस्टमेंटसाठी बेल्ट हवे आहे, तर मी अशा पद्धतीने 2 नाडी बनवून घेतलेल्या आहे म्हणजेच कसे. आणि इथे आपल्याला फिटिंगच्या साईडने बघा मेन फॅब्रिकवरती अशा पद्धतीने जोडून घ्यायचे, अस्तरवरती नाही जोडले मेन फॅब्रिकवरती. आता आपल्याला मागचा आणि पुढचा भाग अशा पद्धतीने घ्यायचा आहे, आर्मोलला आर्मोल साईड, मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक, कॉटन अस्तरला कॉटन अस्तर. अशा पद्धतीने नीट नेटकं पकडायचं आहे आणि स्टिच लावून घ्यायची. स्टिच लावून घेतली की ते बघा बिलकुल रेडीमेड फ्रॉकसारखं जे आहे आपलं फिनिशिंग आलेलं आहे, कुठेच इथे रुतणार नाही टोचणार नाही आणि अगदी कम्फर्टेबल असा आपला फ्रॉक रेडी होणार आहे. तर दोन्ही साईड्स मी अशाच पद्धतीने रेडी करून घेतल्या. इथे रेडी करून झाल्यानंतर एकदा आपण अस्तरला आणि मेन फॅब्रिकला प्रेस केलं की खूप छान होणार. साईडने बघा इथे मी शिलाई लावून घेतलेली आहे आणि मी प्रेस देखील लावून घेतलेलं होतं. काय होतं त्याने फिनिशिंग जरा जास्त छान येते. आता ह्या नेटच्या 2 लेयर आहे, या नेटला अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या जे आहे प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे. सॅटिनला देखील मी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे. नेटच्या 2 लेयरला मी वेगळ्या वेगळ्या प्लेट्स टाकलेल्या, एकत्र जोडलेलं नाही आहे. आणि मेन फॅब्रिकला देखील मी अशाच पद्धतीने प्लेट्स टाकून घेतलेलं आहे अंदाजे टॉप पार्टच्या मापानुसार, जेवढं आपल्या टॉप पार्टची फिटिंगची शिलाई लावून आलेलं आहे तेवढं. तर इथे बघा आपली वरची मेन फॅब्रिकची नेट, मग नंतर नेटच्या 2 लेयर आणि नंतर सॅटिनचं लेयर हे घ्यायचं आणि याला एक शिलाई जी आहे ती लावून घ्यायची आहे इझिली.
म्हणजेच आपल्याला काय होतं, टॉप पार्ट जुळवताना जास्त अवघड जात नाही. आणि इथे बघा, हा कॉटनचा अस्तर आहे, याला देखील मी प्लीट्स टाकून घेतलेला आहे. तर कॅनकॅनसाठी इथे बघा, खाली 2 इंच पट्टी आपल्याला फोल्टला लागेल, ते 2 इंच आपण मायनस करायचे, वरून आपली लेंथ मोजायची. खाली 2 इंच जे आहे ते ऑलरेडी मायनस करून ठेवायचे, त्याचा आपल्याला अर्ध घ्यायचं. अर्ध घेऊन झाल्यानंतर इथे आपल्याला मार्क करायचा आहे. इथे अर्ध घेऊन आपल्याला मार्क करायचं, 2 इंच खाली सोडायचं, आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पूर्ण कॉटनच्या अस्तरवरती जे आहे मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण फ्रॉकला. आणि हे 2 इंच आपण सोडलेलं आहे. परत लक्ष द्या, आपण 2 इंच खाली सोडलं, मग जेवढी लेंथ आहे तेवढी लेंथ घेतली, त्याचं अर्ध केलं, अर्ध करून आपल्याला संपूर्ण फ्रॉकला मार्क करायचं आहे कॉटनच्या लेअरला. आता इथे बघा, हे मी मेन फॅब्रिक जोडून घेतलेलं आहे सगळेच, म्हणजेच आपल्या टोटल 4 लेअर आणि एक कॉटनची 5 लेअर आहे. इथे बघा, टॉप पार्ट अशा पद्धतीने ठेवायचं आहे, आणि इथे टॉप पार्टच्या वरती जे आहे कॉटन अस्तर ठेवायचं आहे, म्हणजे ही देखील आपली शिलाई कुठेच दिसणार नाही आणि बिलकुल रेडीमेड फ्रॉकसारखं जे आहे ते लुक येणार. तर इथे बघा, वरती कॉटन अस्तर, त्यावरती उलट जे आहे टॉप पार्ट, आणि त्याच्या खाली सरळ जे आहे मेन फॅब्रिक. इथे बघू शकता आपण सरळ केलं कापड स्टिच लावून झाल्यानंतर त्याची शिलाई कुठेच दिसत नाही, अगदी कम्फर्टेबल आपला फ्रॉक रेडी होणार. तर इथे शिलाई जी आहे ती आपली आतमध्ये जाणार अशा पद्धतीने, आणि अशा पद्धतीने घेरा आपण इथे जॉईन करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे चेन लावायची आहे. चेन लावताना आपल्याला व्यवस्थित आधी कट टू कट चेक करून घ्यायचं आहे की आपलं मार्किंग सेम येत आहे का. आणि इथे बघा, तुमच्या कमरेची जी शिलाई आहे, म्हणजे वेस्ट लाईन जी ते घेतली, तिथून आपल्याला 4 इंच खाली जायचं आहे आणि तिथून चेन लावायची आहे. म्हणजे फिटिंगचा जरी फ्रॉक असेल तरी ते बाळाला घालायला त्रास जाणार नाही म्हणून. आणि इथे मी अशा पद्धतीने चेन लावून घेतलेली आहे, आणि सगळे घेर जे आहे ते मी सेपरेट सेपरेट जोडलेले आहे. आणि चेनचा जो व्हिडिओ आहे तो मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल कशा प्रकारे चेन लावलेली आहे. खाली इथे डबल फोल्ड करून शिलाई देखील लावून घेतलेली आहे. इथे आपल्याला जे आहे आता कॅनकॅन लावायचं आहे, तर कॅनकॅनसाठी देखील आपली मार्किंग केलेली आहे. इथे बघा, इथे आपण आपल्याला मोजून घ्यायचं आहे की आपली कॅनकॅन किती इंचापर्यंत येईल. खाली तर माझी कॅनकॅन 9 इंचापर्यंत येईल, आणि ही कॅनकॅन घेतलेली आहे, ही कॅनकॅन जी आहे ही 2 मीटर आहे संपूर्ण. आणि इथे याची लेंथ मोजून घेतलेली आहे, याची लेंथ जी आहे ती 19 इंच आलेली आहे खाली. आणि याला मी मधातून कट करणार, सेंटरमधून मी याला कट करून घेतलं अशा पद्धतीने, आणि याला आणखी सेंटरमध्ये फोल्ड केलं. आणि आता आपण डबल लेअरमध्ये जी आहे ही कॅनकॅन लावून घेणार आहोत. कॅनकॅन लावायला इथे खूप अवघड जातं, कारण की आपल्या फ्रॉकच्या ऑलरेडी एवढ्या लेअर्स आहे की मशीनवरती फ्रॉक ठेवायला देखील अडचण जातं. तर इथे अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे छोट्या छोट्या. आणि डबल फोल्डमध्ये आपण आपली कॅनकॅन घेतलेली आहे, वरची ऑन फोल्ड साईड आहे आणि खालची ओपन साईड आहे. म्हणजेच फ्रॉक घातल्यानंतर आपल्याला लेअर फुगवायची असेल तर आपण त्या कॅनकॅनला वेगळं वेगळं करू शकतो. तर इथे अशा पद्धतीने संपूर्ण कॉटनच्या घेरवर जे आहे ॲडजस्ट करत आपल्याला अशा प्रकारे जे आहे प्लीट्स जे आहे त्या संपूर्ण टाकून घ्यायच्या आहे. इथे डबल लेअरमध्ये लावलेली आहे. व्यवस्थित फिनिशिंगसह आपला खालचा कापड यायला नको किंवा त्यात चुनी पडायला नको ही काळजी घ्यायची आहे. आणि अशाच पद्धतीने संपूर्ण फ्रॉक भर जे आहे आपल्याला कॅनकॅन लावून घ्यायचे. तुम्हाला आणखी एक लेअर यात जर जॉईन करायची असेल तर तुम्ही ती देखील करू शकता. इथे तुम्ही जेवढी कॅनकॅन जास्त लावाल तेवढं छान लुक येणार. इथे बघा, अशा पद्धतीने आपली कॅनकॅन लावून झालेली आहे. आता आपल्याला खाली कापड बघायचं आहे, कमी जास्त झाला असेल तर खालचा जो कॅनकॅन आहे तो आपल्याला थोडा अर्धा इंच कट करून घ्यायचा आहे. आता ही मी कॅनकॅन पट्टी घेतलेली आहे आपल्या मेन फॅब्रिकला, म्हणजे नेटला बाउन्स येण्यासाठी. तर एक मी कॉटनचा कापड घेतला, त्याला मधातून अशा पद्धतीने जेवढी आपली कॅनकॅन पट्टी आहे इकडे तिकडे अर्धा अर्धा इंच जाईल एवढं घेतलेलं आहे, आणि अशा प्रकारे स्टिच लावली. आणि याला असं एक्स्ट्राचं कापड कट करून अशा पद्धतीने वरून स्टिच लावून घ्यायची आहे, म्हणजे त्याचे वायर्स जे निघतात ते वायर्स बाळाला रुतणार नाही. आणि हा फॅब्रिक जो मेन आहे तो त्यावरती बीट्सचं वर्क केलेलं आहे, त्यामुळे त्या फॅब्रिकचा जो बाउन्स आहे तो थोडा कमी दिसेल. कॅनकॅन पट्टी लावल्यानंतर याचा बाउन्स आणखी जास्त दिसेल, म्हणून यासाठी मी इथे ही कॅनकॅन पट्टी जी आहे ती लावणार आहे. इथे बघा, फक्त अर्धा इंच जी आहे ही नेट आतमध्ये जाऊ द्यायची आहे, फक्त अर्धा इंच. आणि इथे हळुवारपणे जी आहे ती स्टिच लावून घ्यायची आहे. डिझायनर कापड असल्यामुळे काय होतं, यावरती बीट्स आहे आणि मशीनची निडल तुटण्याची भीती असते, तर आपल्याला आधी बीट्स हे सगळे काढून घ्यायचे आहे.
साध्या म्हणजे तुम्ही कैचीने देखील कट करू शकता किंवा एखाद्या तुम्ही भारी वस्तूने देखील ते बिट्स फोडू शकता, ते इझिली फुटून जाणार. आणि अशा पद्धतीने ते आपल्याला खालचा भाग जो आहे अर्धा इंच आतमध्ये कापड जातपर्यंत लावून घ्यायचा आहे. याला खाली जी आहे आपण ही कॅनकॅन पट्टी लावली, याला पूर्ण पट्टीला कव्हर करायची गरज नाही आहे. जर आपण पूर्ण पट्टीला कव्हर केलं तर ती जी कॅनकॅनची पट्टी आहे ती विदाउट फिनिशिंगसह दिसेल, म्हणजे ती वर उथळल्यासारखी दिसेल. म्हणून आपल्याला खालची पट्टी कव्हर करायची नाही आहे. खाली सिंगल फक्त अर्धा इंच कापड जाईल इतकीच शिलाई लावून घ्यायची आहे. आणि दोन्ही एंड जिथे होते तिथे त्या एंडला आपल्याला अशाच पद्धतीने कॉटनच्या स्ट्रीप किंवा साटिनच्या स्ट्रीप ज्या आहे त्या लावून घ्यायच्या आहे. आणि इथे व्यवस्थितरित्या अशा प्रकारे आणखी जी आहे स्टिच लावून घ्यायची. इथे स्टिच झाली आपली कम्प्लीट, इथे लॉक करून घ्यायचं आणि निडल बाहेर काढून घ्यायची आहे. आणि इथे आता हळुवारपणे आपल्याला आपली नेट ओढायची नाही आहे, तानायची नाही, आणि खालची कॅनकॅन पट्टी देखील ओढायची आणि तानायची अजिबात नाही आहे. इथे लूज ठेवायचं आहे फॅब्रिक आणि आपली कॅनकॅन देखील. आणि इथे देखील आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे. कॅनकॅन पट्टी जी आहे आपण जशी जोडू म्हणजे स्ट्रेट जरी जोडली तरी तिला जो शेप घ्यायचा ती इझिली तो शेप कवर करते आणि त्याचा बाउन्स अगदी खूप छान पैकी असा उठून दिसतो. तर याला आपल्याला काही एक्स्ट्रा करायची काहीच गरज नाही आहे. मधात आलेले बिट्स जे आहे ते आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहे व्यवस्थितरित्या आणि याला अटॅच करून घ्यायचं आहे. इथे देखील आपला मधात आलेला बीट्स जो आहे तो कट करायचा आहे आणि इथे स्टिच लावून घ्यायची. आणि ही कॅनकॅनची पट्टी आपल्याला अर्धा इंचापासून तर 5 इंचापर्यंत जी आहे किंवा त्यापेक्षा जास्त देखील मिळू शकते. आणि ही पट्टी माझी 2 इंचाची आहे. अशा पद्धतीने संपूर्ण फ्रॉकला लावून झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपला खूप सुंदर बेबी फ्रॉक रेडी झालेला आहे. आणि याच्या नेट जे आहे त्याच्या 2 लेअर त्याला देखील डबल फोल्ड करून स्टिच लावून घ्यायचं आहे. आणि तुम्ही फ्रॉकचं फायनल लुक हे बघू शकता किती छान आलेलं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू फॉर वॉचिंग.